ज्या मुलीच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली त्याच मुलीचा व्हिडिओ कॉल आला आणि तिने आपण जिवंत असल्याचं वडिलांना सांगितलं। त्यामुळे शोककळा पसरलेल्या घरातील वातावरण अचानक बदललं। दुःखाची जागा आनंदाने घेतली। पप्पा मी जिवंत आहे, मेले नाहीये हे शब्द लेकीने उच्चारताच वडिलांसह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। ही घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील अकबरपूरमधील आहे। अकबरपूरमध्ये वास्तव्यास असणारी अंशु कुमारी महिन्याभरापूर्वी घरातून रहस्यमयरित्या गायब झाली। कुटुंबियांनी तिचा खूप शोध घेतला मात्र तिचा ठाव ठिकाणा सापडला नाही। गेल्या आठवड्यात पोलिसांना त्याच परिसरात असलेल्या कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडला। मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्यानं तो फुगला होता, त्यामुळे चेहरा ओळखू शकले नाही। अंशूच्या कुटुंबियांनी कपड्यांच्या आधारे मृतदेह ओळखला। वडिलांना लेकीच्या मृत्यूनं मोठा धक्का बसला। ते अंत्यविधी करण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे अंशूच्या आजोबांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं। अंशूच्या निधनाची आणि अंत्यविधीची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर अंशूनं वडील विनोद मंडल यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला। तिनं वडिलांना व्हिडिओ कॉल केला। पप्पा मी जिवंत आहे असं अंशू म्हणाली, त्यामुळे अंत्यविधीची तयारी करणाऱ्या कुटुंबियांना आनंद झाला। दुःखाची जागा आनंदाने घेतली। त्यानंतर अंशूनं धीर एकवटून वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला। प्रियकरासोबत लग्न करायचं असल्यानं मी पळून गेले होते। सध्या मी पूर्णामधल्या बनमखी ब्लॉकमधील जानकीनगरमध्ये सासरी राहते असं अंशूने वडिलांना सांगितलं। घटनेची माहिती मिळताच सत्यता जाणून घेण्यासाठी अकबरपूरचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि नंतर या घटनेचा संपूर्ण पाठपुरावा केला।